नमस्कार सगळ्यांना. आयुर्वेदामध्ये जी शास्त्रोक्त माहिती आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याकरता आपण हे व्हिडिओज आणि ही जी सिरीज आहे ती चालू करत आहोत. सर्वसामान्यांना आयुर्वेदामध्ये वर्णित असलेली शास्त्रोक्त माहिती कळण्यासाठी ही सिरीज आपण जी चालू केलेली आहे त्याचा प्रत्येकाने लाभ घ्या आणि प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आजचा जो विषय आहे तो म्हणजे लवकर उठावं म्हणजे कधी उठावं. काही जण म्हणतात सूर्योदयाच्या आधी अर्धा तास उठावं, काही जण म्हणतात सूर्योदयाच्या आधी 15-20 मिनिटं आधी उठावं, काही जण म्हणतात सूर्योदयाच्या वेळी उठावं, काही जण म्हणतात ब्राह्ममुहूर्ताला उठावं म्हणजे सूर्योदयाच्या आधी 1.5-2 तास आधी उठावं, काही जण म्हणतात पहाटे 3 वाजता उठावं. आणि मग हे प्रत्यक्ष खरं काय आहे, किती वाजता उठणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे आयुर्वेदानुसार, ते आता आपण पाहू. आयुर्वेदामध्ये दिनचर्या अध्यायामध्ये पहिलं सूत्र जे सांगितलेलं आहे ते ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, की ब्राह्मे मुहूर्ताला उठायला हवं. कोणी स्वस्थहा, स्वस्थ माणसाने, की ज्याला कुठलाही आजार झाला नाही त्याने ब्राह्म मुहूर्ताला उठायला हवं. हे प्रत्येक शब्द हा श्लोकातला फार महत्वाचा आहे. आणि कशासाठी उठायचं आहे तर रक्षार्थम आयुषहा, आयुष्याचं रक्षण करण्यासाठी. ज्या स्वस्थ पुरुषाच्या आयुष्य जे आहे त्याचं रक्षण करण्यासाठी, आयुष्य चांगलं राहण्यासाठी त्याने ब्राह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. मग आता हा ब्राह्ममुहूर्त आहे काय, तर लक्षात घ्या आपलं दिवस आणि रात्र हे 15-15 मुहूर्तांचे असतात. 15 मुहूर्तांची रात्र, 15 मुहूर्तांचा दिवस असा असतो. आणि हा जो ब्राह्ममुहूर्त मानला जातो हा रात्रीचा उपांत्य मुहूर्त असा मानला जातो. उपांत्य म्हणजे काय आहे, उप अंत्य शेवटून जो आहे तो म्हणजे 14वा मुहूर्त. 14व्या मुहूर्तापासून ब्राह्ममुहूर्त सुरू होतो. त्यामुळे 14व्या मुहूर्ताला आपण उठलं पाहिजे. म्हणजे कधी, तर एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं आणि 14 आणि 15 असे मिळून दोन मुहूर्त जर आपण पकडले तर जवळजवळ सूर्योदयाच्या आधी 96 मिनिटं आपण आधी उठलं पाहिजे. म्हणजे 14 उपांत्य मुहूर्ताला आपण उठलं पाहिजे. म्हणजे साधारणतः सूर्योदयापूर्वी 1.5 तास आधी आपण उठलं पाहिजे. प्रत्येक दिवसाचा हा सूर्योदय वेगवेगळा असतो, वेळ वेगळी असते, थंडीत वेगळा असतो, उन्हाळ्यात वेगळा असतो, आणि त्यामुळे ही वेळ निश्चित अशी एक सांगता येत नाही. पण साधारणतः सूर्योदयाच्या आधी 1.5 तास उठायला हवं. आणि मग कोणी, तर स्वस्थ माणसाने, ज्याला कुठलाही आजार नाही आहे, जो ज्याला कुठलाही त्रास नाही, अजीर्णासारख्या व्याधी नाही आहे, त्यांनी हे उठायचं आहे. ज्याला अजीर्णासारख्या व्याधी आहे, ज्याचं जागरण झालेलं आहे, अध्ययन जागरण खूप झालेलं आहे, रात्री जागून अध्ययन केलेलं आहे, अशी जे काही व्यक्ती आहेत आणि शास्त्रात वर्णिलेल्या काही व्याधी आहेत, त्यांना हा नियम नाही आहे. त्यांना अजीर्ण जीर्ण होईपर्यंत त्यांनी झोपावं असा नियम आहे. त्यामुळे स्वस्थ पुरुषाने ब्राह्ममुहूर्ताला उठणं हे अपेक्षित आहे. कशासाठी, तर त्याच्या आयुष्याचं वर्धन होण्यासाठी, त्याच्या आयुष्याचं रक्षण होण्यासाठी. त्यामुळे हा ब्राह्ममुहूर्त हा दिनपरत्वे ऋतुपरत्वे त्याची वेळ बदलणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे फिक्स 3 उठलं पाहिजे, 4 उठलं पाहिजे असं नसून साधारणतः सूर्योदयाच्या 1.5 तास आधी उठणं हे आयुर्वेदाला अपेक्षित आहे स्वस्थ व्यक्तीने. बरं, हा ब्राह्ममुहूर्त काय काम करतो, त्याचे फायदे काय आहेत, तर हा मुळात तुम्ही ज्यावेळी 1.5 तास अगोदर सूर्योदयाच्या अगोदर उठता त्यावेळी वातावरणातील आणि घरातही काही व्यवधानं नसतात, कोणाचं काम चालू नसतं किंवा अनेक जी काही व्यवधानं असतात ती नसतात, त्यावेळी तुम्हाला एकांत चांगला मिळतो. त्या मुहूर्ताला, त्या पहाटेच्या वेळेत शांतता खूप असते. अध्ययनासाठी हा अतिशय चांगला काळ मानला जातो, की अभ्यास कधी करावा तर या मुहूर्तावर उठून अभ्यास करावा. हा मुख्य त्याचा फायदा आहे ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा. दुसरा हा फायदा होतो की हा वाताचा काळ सांगितला जातो, आणि ह्या काळामध्ये मलविसर्जन अतिशय चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे जे सकाळी पहाटे लवकर उठतात त्यांना मलपद्धतीची सवय ही सहसा नसते, त्यांचं पोट नेहमी साफ होत राहतं. आणि जे 6 नंतर 7 नंतर असं लेट उठतात त्यांना मलपद्धतीची सवय ही दिसते व्यवहारामध्ये. त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताला उठणं हे अनेक गोष्टीने फायदेशीर आहे.
रोग प्रतिकारक क्षमता वाढावी कशी हे ज्यावेळी प्रश्न येतात त्यावेळी सुरुवातीपासून जे दिवस जसा सुरू होतो तेव्हापासून ब्राह्म मुहूर्ताला उठल्यापासून असे अनेक गोष्टी आहेत की ज्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ह्या मुहूर्ताला आपण उठणं अपेक्षित आहे. आणि मग या मुहूर्ताला उठल्यानंतर तुमची दिनचर्या सुरू व्हावी, मलमूत्र विसर्जनापासून सगळी कामं व्हावीत आणि मग नंतर तुम्ही अध्ययनाला बसावं असं अपेक्षित आहे. आणि असा हा ब्राह्म मुहूर्त आहे, त्यामुळे प्रत्येकाने ब्राह्म मुहूर्ताला उठणं हे अपेक्षित आहे. अर्थात तो स्वस्थ असायला हवा, तो व्याधी तो जो व्यक्ती आहे त्याला कुठली व्याधी नसली पाहिजे. व्याधी परत्वे हे उठायचं की नाही उठायचं हे आयुर्वेद सांगतो. जर तो अजीर्ण ज्याला झालेला असेल, रात्रीचं जेवण पचलं नसेल, तर त्याने ब्राह्म मुहूर्ताला उठायचं नाही, त्याने झोपून राहायचंय, पचल्यावर उठायचं आहे. पण अजीर्ण आपल्याला का होतं, सकाळी चारला उठल्यावर आपल्याला ढेकर आंबट ढेकर का होतात, पोटात आग का होते, याचा त्याने विचार करायला हवा. आणि मग त्या दृष्टीने त्याने रात्रीचं जेवण किती कमी करायला पाहिजे, काय बदल करायला पाहिजे हे जवळच्या वैद्याकडून विचारावं आणि मग त्याने ब्राह्म मुहूर्ताला उठायला सुरुवात करावी. मग व्यायाम आदी कर्म ही सगळी कर्म त्यांनी करावी. पण उठल्यावर आपल्या पोटा आपल्याला मलमूत्र विसर्जनाचे वेग यायला हवेत हे गरजेचं आहे. आणि ते जर येत नसतील तर परत झोपायला सांगितलेलं आहे. ज्यांची दिनचर्या खूप कष्टाची आहे, रात्री लेट 2-3 वाजता झोपणारी व्यक्ती आहेत, त्यांनी लेट उठलं, त्यांनी जरा ब्राह्म मुहूर्ताला नाही उठलं तरीही चालणार आहे. पण जे स्वस्थ आहेत त्यांना जर त्यांचं आयुष्य टिकवायचं असेल, वाढवायचं असेल, चांगलं असं आहे तसंच छान ठेवायचं असेल, रोगांपासून दूर राहायचं असेल, तर त्यांनी ब्राह्म मुहूर्ताला उठणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे हा स्वास्थ्यासाठीचा पहिला नियम आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिला. असेच छोटे छोटे व्हिडिओ, छोटी छोटी आयुर्वेदातली शास्त्रोक्त माहिती तुमच्यापर्यंत मी नक्की घेऊन येणार आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वसामान्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल अशा दृष्टीने तो फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती तुम्हाला व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.